नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कवर करतोय जानेवारी 2023 मधील महत्त्वाचे टॉप 25 इम्पॉर्टंट 1 लाइनर क्वेश्चन्स। हे तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी जे आहे ते तुम्हाला यूजफुल ठरेल। आणि एम पी सीच्या एक्झाम असू देत किंवा सरळ सेवेची एक्झाम असू देत, त्याच्यामध्ये जर तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन्स विचारला तर ह्या सिरीजच्या माध्यमातून तुमची तयारी जी आहे ती 1 लाइनरची चांगल्या पद्धतीने होऊन जाईल। याच्या आधी जर तुम्ही 8 भाग बघितले नसतील तरी 8 ही 8 भाग बघून घ्या। जवळपास 200 आपण 1 लाइनर प्रश्न जे आहेत ते जानेवारी महिन्यातले क्लिअर केलेले आहेत। आता इथून पुढचे आपल्याला प्रश्न जे आहेत ते बघायचे आहेत जानेवारी 2023 मधील। तर सुरुवात करूया। तर बघा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने पडो परदेश नावाची परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची योजना बंद केली आहे। या योजनेची नियुक्त नोडल बँक कोणती होती? तर ती होती कॅनरा बँक। लक्षात ठेवा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने पडो परदेश नावाची परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदानाची योजना जी आहे ती बंद केलेली आहे। तर या योजनेची नियुक्त नोडल बँक कोणती होती? तर ती होती कॅनरा बँक। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की बँकेतील डॅश डॅश पेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियामकाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल। 5% पेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियामकाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल। बघा प्रश्न एकदा परत एकदा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की बँकेतील डॅश डॅश पेक्षा जास्त भाग भांडवल खरेदी करू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियामकाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल। उत्तर आहे 5%। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा भारतीय जिल्हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनला आहे। उत्तर आहे कोल्लम। लक्षात ठेवा, डॅश डॅश हा भारतीय जिल्हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनला आहे। उत्तर आहे कोल्लम। पुढील प्रश्न, ज्यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यांचं नाव आहे पंकज कुमार सिंग। ज्यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली होती, ते कोण होते? तर त्यांचं नाव आहे पंकज कुमार सिंग। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, भारत आणि डॅश डॅश बायोटेक AI आणि क्वांटम टेक आणि ओशनोग्राफीमध्ये को ऑपरेशन एक्सप्लोरर करीत आहे। उत्तर आहे रशिया। भारत आणि रशिया जे आहेत हे बायोटेक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्वांटम टेक आणि ओशनोग्राफीमध्ये को ऑपरेशन एक्सप्लोरर जे आहेत ते करीत आहेत। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्राणी कायदा 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण या उद्देशाने सरकारने डॅश डॅश हे मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे। उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। लक्षात ठेवा, प्राणी कायदा 2009 मधील संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण या उद्देशाने सरकारने डॅश डॅश हे मुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे। उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, LHS 475B आहे हे काय आहे? LHS 475B आहे तर ते आहे एक्झो प्लॅनेट। LHS 475B काय आहे? तर ते आहे एक्झो प्लॅनेट आहे। पुढचा प्रश्न, भारत सरकारची चालू अर्थसंकल्पीय वित्तीय तूट किती आहे? तर ती आहे 16.61 लाख कोटी रुपये। भारत सरकारची चालू अर्थसंकल्पीय वित्तीय तूट किती आहे? 16.61 लाख कोटी रुपये। पुढचा प्रश्न, श्रीलंकेचा मुख्य द्विपक्षीय कर्जदार कोणता नाही? तर तो सिंगापूर नाही। लक्षात ठेवा, श्रीलंकेचा मुख्य द्विपक्षीय कर्जदार कोणता नाही? तर सिंगापूर नाही। कोणत्या राज्यासोबत गोगोरो आणि बेलरीस यांनी बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रावर 2.5 अब्ज डॉलर करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। कोणत्या राज्यासोबत गोगोरो आणि बेलरीस यांनी बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रावर 2.5 अब्ज डॉलर्स करारावर स्वाक्षरी केलेली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र। पुढचा प्रश्न बघा, G20 अंतर्गत थिंक ट्वेंटी बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झाली आहे? उत्तर आहे भोपाळ। G20 अंतर्गत थिंक ट्वेंटी बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झालेली आहे? भोपाळमध्ये। पुढचा प्रश्न, या वर्षी ब्रँड व्हॅल्यू 350.3 बिलियन डॉलर वरून 299.3 बिलियनवर 15% घसरूनही जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणी शीर्षस्थान पुन्हा मिळवलं आहे? उत्तर आहे अमेझॉन। या वर्षी ब्रँड व्हॅल्यू 350.3 बिलियनवरून 299.3 बिलियनवर 15% घसरूनही जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून कोणी शीर्षस्थान पुन्हा मिळवलेलं आहे? अमेझॉननी।
पुढचा प्रश्न, डॅश डॅश साठी गुगल पायलट गुगल पे द्वारे साऊंड साऊंड पॉड भारतात राबवणार आहे. यूपीआय पेमेंटसाठी गुगल पायलट प्रोजेक्ट राबवतोय गुगल पे द्वारे साऊंड पॉड. हे लक्षात ठेवा, साऊंड पॉड हा एक यूपीआय पेमेंटसाठी गुगल पायलट प्रोजेक्ट राबवतोय गुगल पे द्वारे, तर हे यूपीआय पेमेंटसाठी तो राबवत आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी WEF केंद्र आयोजित करण्यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली हैदराबादची. चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं केंद्र जे आहे ते आयोजित करण्यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली, तर ती आली हैदराबादची. पुढचा प्रश्न, ई गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे बदलणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते. उत्तर आहे जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा. ई गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे बदलणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते, तर जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न बघा, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सद्वारे NDRF द्वारे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF द्वारे 19 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिवसाची कोणती आवृत्ती साजरी केली, तर ती 18वी आवृत्ती जी होती ती साजरी केली. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे NDRF द्वारे 19 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिवसाची कोणती आवृत्ती साजरी केली, 18वी. पुढचा प्रश्न, नुकतेच निधन झालेल्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं नाव सांगा. त्यांचं नाव आहे लुसिल रॅडन. नाव लक्षात ठेवा, लुसिल रॅडन. नुकतेच निधन झालेल्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे नाव सांगा, लुसिल रॅडन. पुढचा प्रश्न, दक्षिण आफ्रिकेतील सर्वकालीन महान क्रिकेटपटूपैकी एक म्हणून त्याचा वारसा सुरक्षित असलेल्या डॅश डॅशने त्याची 22 वर्षाची खेळण्याची कारकीर्द संपवली, म्हणजे हाशिम अमलाने. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेतील सर्वकालीन महान क्रिकेटपटू एक म्हणून त्याचा वारसा सुरक्षित असलेल्या डॅश डॅशने त्याची 22 वर्षाची खेळण्याची कारकीर्द संपवली, हाशिम अमला म्हणजे रिटायर झालेले. पुढचा प्रश्न, Under-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत तिची कृती बेकायदेशीर आढळल्याने जिओवानिस उवासेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून तात्काळ प्रभावाने ICCने निलंबित केले आहे, ती कोणत्या देशाची आहे, तर ती रवांडा या देशाची आहे. Under-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत तिची कृती बेकायदेशीर आढळल्याने जिओवानिस उवासेला, नाव लक्षात ठेवा, जिओवानिस उवासेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून तात्काळ प्रभावाने ICCने निलंबित केलं आहे, ती कोणत्या देशाची आहे, तर ती रवांडा या देशाची आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच जेनसिंडा आर्डर्न यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, ती कोणत्या देशाची आहे, तर ती न्यूझीलंड या देशाची आहे. नुकतेच जेसिंडा आर्डर्न यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे, ती कोणत्या देशाची होती, तर ती न्यूझीलंड या देशाची होती. त्याला लक्षामध्ये ठेवून घ्या प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, कोणत्या बँकेने 15 वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 7.70% कूपन दराने 9,718 कोटी रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतला. उत्तर आहे SBI. कोणत्या बँकेने 15 वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 7.70% कूपन दराने 9,718 कोटी रुपये स्वीकारण्याचा निर्णय घेतला, SBI बँकेने, स्टेट बँक ऑफ इंडियानं. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात कमकुवत आहे. जागतिक बँकेच्या मते दक्षिण आशियातील कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात कमकुवत आहे, तर ती आहे पाकिस्तानची. पुढचा प्रश्न, भारती एअरटेल डॅश डॅश मध्ये हायपर स्केल डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, हैदराबादमध्ये, लक्षात ठेवा. भारती एअरटेल डॅश डॅश मध्ये हायपर स्केल डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, कुठं, हैदराबादमध्ये. पुढचा प्रश्न, WEF ने हवामान आणि निसर्गासाठी वर्षाला $ trillion अनलॉक करण्याचा उपक्रम सुरू केला. $3 trillion इतका जो आहे तो अनलॉक करण्याचा उपक्रम सुरू केला WEF ने. कशासाठी? हवामान आणि निसर्गासाठी. ठीक आहे, तर WEF ने हवामान आणि निसर्गासाठी वर्षाला $ trillion अनलॉक करण्याचा उपक्रम सुरू केला. $3 trillion लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बिझनेस टुडे KPMG द्वारे कोणत्या बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेडला. बिझनेस टुडे KPMG, ठीक आहे, हे BT KPMG चं सर्वोत्कृष्ट बँक सर्वेक्षण आहे. बिझनेस टुडेचं KPMG डिपार्टमेंट जे आहे ते, तर याद्वारे कोणत्या बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेडला. ओके, तर अशा प्रकारचे जवळपास 225 प्रश्न तुमच्या ह्या पार्टच्या सोबत हे तुमचे January 2023 मध्ये क्लिअर होत आहेत. पाठीमागचे सगळे भाग तुम्ही 2-3 वेळा रिवाईज करून ऐका, तुमची डायरेक्टली उजनी जी असेल ते होऊन जाईल. जर वन लाईनरचा प्रश्न जर यामधून विचारला तर तुमचा चुकायला नको, त्याच्यामुळे 2-3 वेळा व्हिडिओ तरी रिवाईज करून तुम्ही ऐका. सो ज्यांनी जर आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईड्स अँड ऑल द बेस्ट.